भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार मानतो की या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी माझी जी उमेदवारी डिक्लेअर केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। तर म्हणजे या उमेदवारीच्या निमित्तानं आदरणीय प्रशांतजी मालक आणि मी या मतदारसंघामध्ये नक्कीच आम्ही दोघंजण मिळून या मतदारसंघाचा विकास नक्कीच आम्ही करू या उद्देशानं भारतीय जनता पार्टीने आमच्यावरती जो विश्वास टाकला तो विश्वास नक्कीच आम्ही सार्थक करू। दोन्ही घटनाक्रम त्यावेळच्या परिस्थिती ह्या वेगळ्या होत्या, आजच्या परिस्थिती आजचे घटनाक्रम हे वेगळे आहेत, त्यामुळं तशी परिस्थिती काय येईल असं मला काय वाटत नाही। मोहिते पाटील यांना मानणार एक गट आहे आपण, हे विजयदादांना त्यांचे प्रचार सभा काय असणार, त्यांचा भूमिका काय असणार? आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयदादा उद्या या निमित्तानं अर्ज भरायला तर येणारच आहेत आणि आज या ठिकाणी धरेशल भैयाही या आज या पत्रकार परिषदेलाही आज या ठिकाणी हजर आहेत आणि या ठिकाणी या उमेदवारीच्या निमित्तानं रणजितदादा मोहिते पाटीलसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये आज प्रचाराच्या निमित्ताने येणार आहेत, या पद्धतीनं आमचं बोलणं झालं।